राज्यातील महापालिका निवडणुका आता अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. निवडणुकांसाठी सगळ्याच पक्षांच्या मोर्चे बांधणीला सुरुवात झाली असताना आता पक्षांतरही वाढत आहे. तर पिंपरी चिंचवडमध्येही आता पक्षांतराचा श्रीगणेशा झाला आहे. पक्षांतराच्या पहिल्या टप्प्यात एकीकडे राष्ट्रवादीचं पारड जड होताना दिसत आहे, तर दुसरीकडे भाजपला मात्र गळती लागल्याचं दिसतंय. नमस्कार, मी भाग्यश्री कोनार्डे आणि थोडक्यातमध्ये आपलं स्वागत आहे. महापालिकेत सत्ताधारी असणाऱ्या भारतीय जनता पक्षाचे अनेक नगरसेवक आणि कार्यकर्ते राष्ट्रवादीच्या वाटेवर आहेत. भाजपच्या ज्येष्ठ नगरसेविका माया बारणे आणि त्यांचे पती व माजी नगरसेवक संतोष बारणे, तर त्यांच्यासोबत महिला व बाल कल्याण समितीचे सभापती चंदा लोखंडे आणि त्यांचे पती व माजी नगरसेवक राजू लोखंडेंनी काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यांच्या पाठोपाठ आता भाजपशी संलग्न असलेल्या अपक्ष आघाडीचे गटनेते कैलास बारणेंनीही आता हातात घड्याळ घातले. कैलास बारणे हे 2017 महापालिका निवडणुकीत थेरगाव गावठाण या प्रभागातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आले होते. निवडून आल्यावर त्यांनी 5 अपक्ष नगरसेवकांची आघाडी करत भाजपला पाठिंबा दिला होता. अपक्ष आघाडीचे गटनेते असणाऱ्या कैलास बारणेंनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचे संकेतही दिले होते आणि त्यानुसार त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेशही केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बारणेंनी हातावर घड्याळ बांधले. मुंबईतील पक्षाच्या कार्यालयात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, अभय मांढरे, सतीश दरेकर आणि नुकतंच राष्ट्रवादीत प्रवेश केलेले माजी नगरसेवक संतोष बारणेही उपस्थित होते. कोणत्याही पदाची अपेक्षा न ठेवता हे पक्षांतर केलं असल्याचा दावा कैलास बारणेंनी केला आहे. सध्याच्या राजकीय घडामोडी बघता आता कार्यकर्त्यांच्या या पक्षातून त्या पक्षात उडी मारायला चांगलाच वेग येतो आहे. तर भाजपचे नगरसेवक रवी लांडगेंनीही काही दिवसांपूर्वीच अजित पवारांची भेट घेतली होती. पक्षांतराच्या पहिल्याच टप्प्यात राष्ट्रवादीनं या शर्यतीत मुसंडी मारल्याचं दिसून येतं आहे. तर भाजपला मात्र गळती लागल्याचं चित्र सध्या आहे. भाजपशी संलग्न असणाऱ्या प्रमुख कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेशाला सुरुवात केली आहे. पण राष्ट्रवादी काँग्रेससह इतर पक्षांचे कार्यकर्तेही भारतीय जनता पक्षात येण्यासाठी उत्सुक आहेत. आमच्या पक्षाची ध्येयधोरणं आवडल्यामुळे येत्या काही दिवसात पक्षामध्ये आवक वाढणार असल्याचा विश्वास पिंपरी चिंचवड महापालिकेचे सत्तारूढ नेते नामदेव ढाकेंनी दाखवला आहे. तर या पक्षांतरामुळे हुरळून न जाण्याचा सल्लाही नामदेव ढाकेंनी विरोधकांना दिला आहे. पिंपरी चिंचवड विधानसभा निवडणूक क्षेत्रात पक्षावर नाराज असणाऱ्या भाजप नगरसेवकांची संख्याही काही कमी नाही. वाढदिवसाच्या बॅनरवर भाजपच्या बड्या नेत्यांचे फोटो टाळत शैलेश मोरे, संदीप वाघेरेसारख्या भाजप नगरसेवकांनी नाराजगी दाखवली होती. अगदी काहीच महिन्यांवर असणाऱ्या महापालिका निवडणुकीच्या आधी पिंपरी चिंचवडमध्ये सत्तारूढ असणाऱ्या भाजपला मात्र एकापाठोपाठ एक धक्के बसायचं सत्र सुरूच आहे. बारणेंचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश हा भाजपसाठी मोठा धक्का असल्याचं म्हटलं जात आहे. तर एकदा प्रभाग रचनेनं अंतिम चित्र स्पष्ट झालं की पक्षांतराला आणखी गती मिळणार असल्याचं मत जाणकारांकडून व्यक्त केलं जात आहे.